अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते। खरं तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावण महिन्याची जी आपल्याला आतुरता असते आपण जी वाट पाहत असतो खरच बऱ्याचशा भक्तांना श्रावण महिना खूप प्रिय आहे। कथा आपण याच्यात शिवांची होता होईल एवढी आपण सेवा करत असतो त्याचबरोबर आपण या चातुर्मासात भरपूर सेवा करणार आहोत। तर हा महिना पण आपल्याला सोडायचा नाहीये। या महिन्यात पण आपण खूप काही सेवा करायची आहेत। भगवान शिवांसाठी खूप सेवा आपण करणार आहोत। त्यात सर्वात प्रिय भगवान शिवांना जी सेवा आहे तो आहे रुद्राभिषेक। तो कसा करायचा त्याचे महत्व काय हे मी आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी काय वाचन करायचे आहे आपल्याला। आपण प्रत्येक टायमिंगला ब्राह्मणांना बोलवूनच आपण पूजा अर्चा करत असतो तर आपल्याला पण हे आलं पाहिजे। का तर सगळ्यांनाच शक्य नसतं की प्रत्येक टायमाला ब्राह्मणांना बोलवून म्हणजे जे आपण त्याच्यासाठी खर्च हे प्रत्येकांना शक्य नसते आणि आपल्याला जे आलं तर हे खूपच छान आहे ना की आपण केव्हा पण ही सेवा करू शकतोय। तर आपल्याला रुद्राभिषेक करण्याचे काय फायदे असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्यावरती कुठले संकट येऊ नये किंवा ज्यांच्या घरात जर व्यसनाधीन म्हणजे माणसे असतील शिवाय आजारी लोके असतील म्हणजे आपल्या घरात जर सदैव आजारपण चालू असेल व्यसनाधीनता म्हणजे कोण ना कोण घरात व्यसन करत असेल शिवाय आपल्या घरात जे एखादी वाईट शक्ती वाईट बाधा झालेली असेल तर रुद्राभिषेकासारखा दुसरा उपाय कुठलाच नाहीये। आणि तुम्ही रुद्राभिषेक माझ्या मते हा पूर्ण महिन्यात जर तुम्हाला रोज शक्य असेल तर तुम्ही रोज रुद्राभिषेक केलाच पाहिजे आणि जर शक्य नसेल तर महिन्यातून एक सोमवार तरी करा। प्रत्येक सोमवारी तर केलाच पाहिजे पण मी समजू शकते खूप धावपळीचे युग आहे बरेचसे लोकांना खूप धावपळ असतील म्हणजे जॉब असतील काय असतील आणि ज्या लेडीज घरी आहेत त्यांना तर माझं सांगणं आहे की तुम्ही शक्य असेल तर रोज रुद्राभिषेक करा। शक्य नसेल तर कमीत कमी प्रत्येक सोमवारी तरी आपण रुद्राभिषेक केलाच पाहिजे। रुद्राभिषेकामध्ये लघुरुद्र हा खूप शीघ्र आणि म्हणजे प्रभावशाली आहे। तर तो काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते। काय असतं बरेचसे लोक लघुरुद्र करतात। लघुरुद्र म्हणजे काय 11 ब्राह्मण बोलवायचे असतात आणि चमक आणि नमक हे जे अध्याय असतात रुद्राध्यायातले त्यातले प्रत्येक अध्याय एक एक ब्राह्मण मोठ्याने वाचतात ह्याला लघुरुद्र म्हणतात। तर शक्य नसेल तुम्हाला जर कळलं की आज आपल्या शेजारी किंवा आपल्या आजूबाजूला कोणी आज लघुरुद्रचं पठण त्यांच्या घरी होणार आहे तर अवश्य त्या घरी जाऊन भेट द्या म्हणजे अवश्य ते ऐकण्यासाठी जावा आणि तिथे जाऊन ते दर्शन वगैरे घ्या। याची पण खूप प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडणार आहे। आपल्या मागे जे साडेसाती म्हणा किंवा जी वाईट नजर किंवा तुमच्या मागे जे वाईट ग्रहमान असेल किंवा जी आपल्या हातून जी पाप घडलेली असेल याच्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी खूप फायदेमंद असा लघुरुद्र असतो। तर त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की आता ही जी भगवान शिवांची प्रिय सेवा अभिषेक रुद्राभिषेक आहे तर त्याच्यासाठी आपण तो अभिषेक कसा करायचा तर मी तुम्हाला सांगेल की याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य आवश्यक आहे। प्रथम आपल्याला हे नित्य सेवेचं पुस्तक खूप आवश्यक आहे। शिवाय पिंड आपल्याला रुद्राभिषेक करायचं तर आपल्याकडे ऑफकोर्स पिंड असलीच पाहिजे महादेवाची। पिंड कशी असली पाहिजे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की आपल्या घरात देव आणि देवघर कसे असले पाहिजेत त्याच्यात मी सांगितलं आहे। पण परत एकदा सांगते की आपल्याला अभिषेक करण्यासाठी फक्त पिंड लागते। पिंड अशी पाहिजे की त्याच्यावरती नागाची फडी नसली पाहिजे आणि पिंडीच्या समोर नंदी पण नसलेला पाहिजे। फक्त महादेवाची पिंड आपल्याला आवश्यक आहे। आणि जर तुमच्याकडे पिंड नसेल तर तुम्ही जे रुद्र आपल्याला भेटतो रुद्राक्षाचा मणी रुद्र तर तो असला तरी चालेल। शिवाय आपल्याला गळती लागते। गळती तुम्हा सर्वांना माझ्या मते माहितीच असेल। जर तुमच्याकडे गळती नसेल तर एखादा पेला आणि चमचा घेतला तरी चालेल। आणि अभिषेक करायला केव्हा आपण बसताना एखादं आपण ताम्हण तर घेतोच ताम्हण छोटे असते तर परत घ्या। का तर आपल्याला 1.5 ते 2 तास तरी आपली ही सेवा चालणार आहे। का तर वाचनाची स्पीड कुणाला किती फास्ट वाचते तर याच्यावरती आपली सेवा किती लांबणार आहे हे ठरते। तर माझ्या मते तुम्ही परत घ्या। आणि एकदा आपण अभिषेक करण्यासाठी जर बसलो तर उठायचं नसतं आणि ताम्हण जर तुम्ही घेतलं आणि ताम्हण फुल भरलं पाणी खाली जायला लागलं तर काही उपयोग होत नाही त्या सेवेचा। आणि पिंड उचलायची नसते। परत एकदा अभिषेकाला सुरुवात केली की आपण अभिषेक पूर्ण होतोपर्यंत पिंड उचलता येत नाही। त्याच्यासाठी होता होईल एवढं मोठं ताट घेऊन बसा तुम्ही अभिषेक करण्यासाठी। हे 2-3 साहित्य तर झाले आपल्याला आवश्यक आहेत। बिल्वपत्र शिवाय आपले अक्षदा
फुले वगैरे हे तर सर्वांना माहितीच आहे, गंध अक्षदा हे तर आवश्यकच असते. त्याचबरोबर आपल्याला तर हे साहित्य आहे की जे तुमच्याकडे आवश्यक आहे ना, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की आता इथून पुढे सांगणार आहे की तुम्ही आणि तुम्हाला जर लक्षात राहणार नसेल तर तुम्ही लिहून ठेवा, आणि लिहून घेतलेलंच माझ्या मते योग्य. आणि ही सेवा नक्की तुम्ही करा, याची फळ तुम्हाला खरंच भेटेल. आणि प्रत्येक सोमवारी ही आपल्याला कमी होता होईल एवढी, प्रत्येक सोमवारी तरी ही सेवा करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. एक दीड तास आपल्या आयुष्यातून, एका दिवसातून एक दीड तास तर आपण देऊ शकतो एका, तर त्याचे फायदे आपल्यासाठीच आहेत, आपल्या घरादारासाठीच आहेत. खूप काही याच्यापासून संकटे असतील, काय असतील, तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असू द्या, याच्यातून नक्की निवारण होईल. तर त्याच्यासाठी सांगते काही मंत्र आहेत, काही स्तोत्र वगैरे आपल्याला काही पठण करायचे आहे, काही वाचन करायचे आहे. प्रथम आपल्याला सुरुवात करायची आहे स्वामी स्तवन आणि स्वामींची एक माळ जप, याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. बरं, तुमच्याकडे पुस्तक नाहीये तर तुम्ही काय करा, तुम्ही श्री गुरुपीठ ऍप डाउनलोड करा, आणि त्याच्यावरती माझ्या मते इझिली अवेलेबल तुम्हाला बुक हे पुस्तक होऊन जाईल, भेटेलच तुम्हाला. आणि जर नाहीच भेटलं तर तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा ही सेवा करू शकताय, मोबाईलवरती वाचून सुद्धा तुम्ही हे करू शकताय. आणि आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा बसताना पण मी तुम्हाला सांगेन की पाणी भरपूर घेऊन बसा, आपल्याला पण उठायचं नाहीये आणि आपल्याला पिंड पण उचलायची नाहीये, हे लक्षात ठेवा केव्हा पण. आणि जेव्हा आपण अभिषेक सुरू करू तेव्हा आपण वाचन करायचे, वाचन करत करत आपण जर पळीने पाणी घालणार आहोत किंवा चमच्याने पाणी घालणार आहोत, तर आपण वाचन करत करत थोडे थोडे पाणी आपण पिंडीवरती घालत, हे झालेलं आहे. आपण एक माळ जपन ते केले स्वामींचे, तिथून पुढची सेवा मी तुम्हाला सांगते. ते शिव महिन्म स्तोत्र, गणपती अथर्व शीर्षक आणि रामरक्षा हे पण आपल्याला याचे वाचन करायचे आहे. तर तुम्हाला जर रामरक्षा पूर्ण वाचन नाही झालं तर 1 ते 9 स्तोत्र तरी तुम्ही स्टार्टिंगचे आहेत ते वाचन करा. त्याचबरोबर आपल्याला आता रुद्राध्याय वाचन करायचं आहे, नमक आणि चमक हे दोन्ही पण आपल्याला वाचन करायचे आहेत. शिवकवच स्तोत्र शिवाय गायत्री मंत्र 11 वेळा आणि महामृत्युंजय मंत्र 11 वेळा आपल्याला म्हणायचे आहे. शिवाय त्याच्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक पण म्हणायचे आहे. तसेच आपल्याला अमृत संजीवनी मंत्र आहे बघा, तो पण 11 वेळा म्हणायचा आहे. जुन्या पुस्तकांमध्ये नसेल, जर तुमच्याकडे नवीन पुस्तक असेल नित्यसेवेचे तर तुम्हाला नक्की तो भेटेल, आणि नाही भेटला तर तुम्ही नक्की युट्यूबला नाही तर गुगलवरती सर्च करून बघा. त्याचबरोबर आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली ही जी शंकराची 108 नावे आहे, याच्या हे पण आपल्याला वाचन करायचे आहे. पण ते कधी करायचे, इथपर्यंत आपण जो आता मी मंत्र सांगितला तिथपर्यंत आपण थांबायचे, आपला अभिषेक पूर्ण झाला आणि हे जे आपण नामावली म्हणणार आहोत ते म्हणताना आपल्याला 108 बिल्वपत्र आवश्यक आहेत. जर तुमच्याकडे 108 बिल्वपत्र उपलब्ध नाही झाले तर तुम्ही एकच बिल्वपत्र 108 वेळा व्हा, आणि ही नामावली मना खूप सोपी आहे माझ्या मते तरी. हा अभिषेक रुद्राभिषेक खरंच खूप सोपा आहे आणि याचे फायदे खूप आहेत. तर हा झाला आपला अभिषेक पूर्ण. आता हे झाल्याच्या नंतर आपण पिंड पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायची, तिची पूजा करायची देवऱ्यामध्ये. आणि पिंड पुसून ठेवल्याच्या नंतर ही नामावली म्हटली तरी चालेल, आपण पूजा वगैरे केल्याच्या नंतर. आणि महादेवाला आजच्या दिवशी पांढरे फूल नक्की व्हा. जी शिवमुठा असेल आपली, आता तुम्ही 4 सोमवार जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर ज्या दिवशी जी शिवमुठा असेल ती तुम्ही नक्की वाहण्याचा, म्हणजे वहा शिवमुठ कशी व्हायची याच्यावरती पण मी नक्की व्हिडिओ बनवेलच तुमच्यासाठी. आणि हा झाला आपला अभिषेक. तर या अभिषेकाचे पाणी आपण काय करायचे, खूप पवित्र असे हे जल निर्माण होणार आहे, तयार होणार आहे. आपण जे आपल्या घरातील साधे पाणी यूज केलेले आहे त्याच्यापासून आपल्याला ह्या अभिषेकाने खूप पवित्र असे आपण तीर्थ तयार केलेले आहे मंत्रोपचाराने. तर शक्य झाले तर तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये सेव्ह करून ठेवा, स्टोर कमी कमी 4 दिवस तरी तुम्ही रोज ते तीर्थ थोडे थोडे घ्या. एखादी आजारी व्यक्ती असेल घरात तर तुम्ही नक्की त्यांना ते तीर्थ द्या. मुले जर चिडचिड करत असतील तर त्याच्यावरती पण हा उपाय खूप भारी आहे. त्याचबरोबर घरात जे एखादा व्यसनाधीन माणूस असेल तुमच्या घरात, महिलांनी माझ्या मते ही सेवा नक्की करा. आणि रुद्राभिषेक फक्त श्रावणातच नाही, तुम्ही वर्षभरात केव्हाही करू शकताय. आणि व्यसनाधीनतेवरती हा एक तोडगा म्हटलं तरी चालेल. खूप साऱ्या संकटांपासून आपल्याला लांब राहता येते या रुद्राभिषेकामुळे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा माझ्या मते तरी, याचा फायदा खरंच तुम्हाला होईल. आणि फायद्यासाठीच नाही, श्रद्धा मनोभावे पूजा करा देवाची आणि महादेवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. आपणा सर्वांनाच माहिती आहे की भोळा शंकर आहे तो, नक्की आपल्याला प्रसन्न होतील आपले महादेव. तर ही छोटीशी सेवा मी स्वामीचरणी अर्पण करते, आणि झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.